आज आपण बनवलेले मेदूवडे बघा, किती मस्त टम्म फुललेत. बाहेरून मस्त क्रिस्पी, आतून खूप छान जाळीदार हलके फुलके झालेत. हे मेदूवडे आपण कसलीही डाळ न भिजवता, दही न वापरता, इनो सोडा काहीच न वापरता, बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतून जाळीदार हलके फुलके मेदूवडे आपण फक्त आणि फक्त 10 मिनिटात बनवून घेतलेत. रेसिपी एकदम साधी सोपी, अगदी सहज कोणीही बनवेल अशी आहे. तर सर्वात आधी आपण एका खोलगट पॅनमध्ये 3 वाटी एवढं पाणी घेऊयात. आता यामध्ये 1/2 चमचा मीठ घेऊयात आणि 1 चमचा आपला रोजच्या जेवणामध्ये वापरतो ते तेल घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती पाण्याला छान उकळी काढून घेऊयात. साधारण 2 मिनिटातच पाण्याला छान उकळी आली आहे. आता गॅस स्लो करायचा. गॅस स्लो केल्यावर ज्या वाटीने पाणी घेतलंय त्याच वाटीने 2 वाटी रवा घ्यायचा. हा आपण साधा रवा घेतलाय, जो उपमा शिरा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा आहे. रवा पाण्यात मिक्स केल्यावर रव्याने पाणी पूर्णपणे शोषून घेतलंय. आणि थोड्याच वेळात रवा पॅनपासून वेगळा होऊन एकत्र गोळा होतोय. आता मंद आचेवरती 2 मिनिटे आपण झाकण लावून रवा वाफवून घेऊयात. तर साधारण 2 मिनिटं झाली आहेत, रवा छान वाफलाय. आता आपण हा एका भांड्यात ट्रान्सफर करूयात. रवा भांड्यात काढून घेतल्यावर ह्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे असंच ठेवूयात, म्हणजे रवा थोडा कोमट होईल आणि वाफेने मऊसुद्धा होईल. तोपर्यंत आपण मेदूवड्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात. मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेऊयात. 1/2 वाटी कोथिंबीर घ्यायची आहे. 3 तिखट हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं कट करून घेतलंय, 7 ते 8 लसूण कट केलेले आहे त्या घेतल्या, 1 टीस्पून जिरं घेऊयात, 1 टीस्पून साखर, चवीप्रमाणे मीठ घेऊयात आणि 1/2 लिंबू घेतलाय त्याचा रस पिळून घेऊयात. लिंबूचा रस आणि साखरेमुळे चटणीला छान चटकदारपणा येतो. आता थोडंसं पाणी घेऊन चटणी वाटून घेऊयात. चटणी वाटून झालेली आहे, ही बघा छान बारीक वाटून घेतली आहे. आता ही एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. रवा आपण 5 मिनिटे झाकून ठेवला होता, थोडा थंड झालाय आणि थोडा मऊसुद्धा झालाय. आता यामध्ये 1 चमचा जिरं घेऊयात. 1/2 चमचा काळी मिरी पावडर घेऊयात. इथे मी 4 मिरच्या बारीक कापून घेतल्यात त्या घेते. मिरच्यांचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर कापून घेतली आहे ती ॲड केली. थोडीशी कढीपत्त्याची पाने कापून घेतली आहेत ती घेतली आणि 1 चमचा लिंबाचा रस घेऊयात. मीठ आपण रवा शिजवताना पाण्यात आधीच ॲड केला होता, त्यामुळे पुन्हा मीठ घेण्याची गरज नाही आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात. आपल्याला ह्यामध्ये पाणी न वापरता हे मऊसर मळून गोळा बनवून घ्यायचा आहे. आपल्या हाताच्या उभेने हे छान मऊ होतं आणि चांगलं मळलंसुद्धा जातं. हे बघा, आपण ह्याचा छान गोळा बनवून घेतलाय. आता ह्याचे लहान लहान गोळे घेऊन ह्यांना मेदूवड्याचा आकार देऊयात. मेदूवड्याला आकार देताना जर क्रॅक्स पडत असतील तर गोळा पुन्हा दोन्ही हातावर छान मळून घ्यायचा आणि मेदूवड्याचा आकार द्यायचा. खूप छान मेदूवडा तयार होतो आणि मेदूवड्याला भेगासुद्धा पडत नाहीत. तर आपण शिल्लक रव्याचे सुद्धा मेदूवडे बनवून घेऊयात. आपण थोडे मेदूवडे बनवून घेतलेत, आता आपण हे छान फ्राय करून घेऊयात. मेदूवडे फ्राय करण्यासाठी आपण इथे गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये तळण्यासाठी तेलसुद्धा घेतलंय. तेल मीडियम गरम झालंय. आपण ह्यामध्ये मेदूवडे सोडूयात. मेदूवडे सोडल्यावर लक्षात येईल वड्यांना खूप जास्त बुडबुडे येत नाही आहेत, म्हणजे तेल अगदी मीडियम गरम आहे. वडे तेलात सोडल्यावर पहिली 2 मिनिटे अजिबात झारा लावायचा नाही आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम ठेवायची आहे. जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला 1 लाईक जरूर करा.
2 मिनिटांनी आपण हे वडे परतून घेऊयात. वडे परतल्यावरती गॅसची फ्लेम वाढवायची. हाय फ्लेमवरती वडे तळायचे आहेत, कारण रवा आपण आधीच शिजवून घेतला आहे. आपल्याला फक्त बाहेरचं आवरण क्रिस्पी आणि तपकिरी करून घ्यायचं आहे. त्यामुळे हाय फ्लेमवरती तळल्यावर वडे लवकर रंग बदलतील आणि जास्त वेळ तेलात राहणार नाहीत, त्यामुळे ते तेलकटसुद्धा होणार नाहीत. तर आपण साधारण 6 ते 7 मिनिटे ह्यांना छान फ्राय करून घेतलंय. मस्त सोनेरी रंग आलाय. आता आपण हे तेल नेतून काढून घेऊयात. बाकीचे वडे सोडण्याआधी गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मेदू वडे परतल्यावरती हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे. आपण सगळे मेदू वडे फ्राय करून घेतले आहेत. अगदी झटपट मनात येईल तेव्हा कुरकुरीत मेदू वडे बनवू शकता. आणि 2 वाटी रव्यामध्ये मी एकूण 15 मेदू वडे बनवून घेतलेत. खूप मस्त हलके फुलके कुरकुरीत आतून जाळीदार मस्त असे मेदू वडे तयार झालेत. तर आजच्या रेसिपीमधल्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर 1 लाईक जरूर करा आणि रेसिपीज तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या.